ज्ञान संस्कार यूट्यूब चैनल मध्ये आपले स्वागत आहे। आपल्याला स्टूडेंट पोर्टल मध्ये विद्यार्थी अपडेट करण्यासाठी आपल्याला स्टूडेंट पोर्टल या वेबसाइट वर जावे लागेल। नंतर ही टॅब ओपन झाल्यानंतर उजव्या बाजूला आपल्या शाळेचा यूडीएस क्रमांक नमूद करावा लागेल। त्यानंतर आपल्या शाळेचा जो पासवर्ड आहे तो टाकावा लागेल। त्यानंतर खाली कॅप्चर कोड जो दिलेला आहे तो कॅप्चर कोड टाकून आपला लॉग इन व्हावं लागेल। लॉग इन झाल्यानंतर आपल्याला आपला डॅशबोर्ड दिसेल, त्यामध्ये रिपोर्टमध्ये जावं लागेल। रिपोर्टमध्ये गेल्यानंतर स्टेटसमध्ये जाऊन आधार स्टेटस पाहावं लागेल। त्यानंतर आपला शाळेचा यूडीएस क्रमांक, शाळेचं नाव, एकूण विद्यार्थी संख्या, अपलोड विद्यार्थी संख्या, रिन्यू विद्यार्थी संख्या आणि टक्केवारी हे दिसेल। आपला निळ्या केला हे क्लिक करून आपल्या शाळेची यादी दिसेल। त्यानंतर आपला वर्ग निवडायचा, आपली राहिलेली रिन्यूइंग जी संख्या आहे त्याला आपल्याला क्लिक करावं लागेल। क्लिक केल्यानंतर आपला संबंधित वर्गाची यादी दिसेल। जेवढे विद्यार्थी आपले या ठिकाणी आधार लिंक करायचे राहिले याप्रमाणे यादी दिसेल आणि यादी जी आहे एवढ्याच विद्यार्थ्याची आपल्याला आधार लिंक करायची आहे। आधार लिंक करण्यासाठी आपल्याला वापस आपल्या डॅशबोर्डवर जावं लागेल, स्टुडंट या याच्यावर जावं लागेल आणि त्यानंतर 2019-20 इथं गेल्यानंतर आपण तुकडी निवडावी लागेल, म्हणजे सातवीची तुकडी निवडली आहे। त्यानंतर क ही तुकडी घेतलेली आहे वर्ग, त्यानंतर ओके केल्यानंतर इथं विद्यार्थ्याची यादी दिसेल। तो विद्यार्थी घेतला, त्याच्या लॉग इनमध्ये गेलो, इथं त्याचा आधार क्रमांक मी नमूद करतो, 4 अंकी सुरुवातीला, नंतर दुसऱ्या डब्यामध्ये 4 अंकी यायचा, तिसऱ्या डब्यामध्ये 4 अंकी घ्यायचा। त्यानंतर कास्ट निवडायची आहे, त्यामुळे कास्ट मागत आहे, त्यामुळे कास्ट आपला निवडायला लागेल। अदर असेल तर अदर, एससी असेल एससी, हिंदू असेल तर हिंदू, हे आपण पूर्णतः माहिती करून घ्यायची, सबमिट करायची।